आदर्श आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज देसाईगंज वर्सा डिस्ट्रिक्ट गडचिरोली ऑनलाईन क्लासेस फॉर बी कॉम सेम फाईव अडव्हान्स अकाउंटिंग पेपर फर्स्ट अमल गमिशन ऑफ कंपनीज आज आपण यामध्ये प्रॉब्लेम नंबर सेवन बघूया माय सेल्फ मिस्टर निलेश सलामी असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स मागच्या भागामध्ये आपण प्रॉब्लेम नंबर सेवन सिक्स बघितलं तर आज आपण प्रॉब्लेम नंबर सेवन बघूया प्रथम प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे ते आपण समजून घेऊ प्रॉब्लेम नंबर सेवन अजय लिमिटेड अँड विजय लिमिटेड अग्री टू अमल गमेट अँड फार्म न्यू कंपनी कॉल्ड अजय विजय लिमिटेड काय म्हणतो अजय लिमिटेड आणि विजय लिमिटेड या दोन कंपन्यामध्ये संमिश्रण होतो ते दोन कंपनी एकत्र येतात त्यांचं संमिश्र घडून येतो आणि ते एक नवीन कंपनी स्थापन करतात आणि त्या नवीन कंपनीला अजय विजय लिमिटेड असे नाव दिलेलं आहे द बॅलन्स शीट्स ऑन द डेट ऑफ अमलगमेशन वेअर ॲज अंडर ज्या दिवशी अजय लिमिटेड आणि विजय लिमिटेड या दोघांचं अमलगमेशन झालं समिश्रण झालं त्या दिवशीचं आपल्याला त्या दोन्ही कंपन्यांचं आपल्याला बॅलन्सशीट दिलेलं आहे तर आपण त्या दोन्ही कंपन्यांचं बॅलन्सशीट बघून घेऊ बॅलन्स शीट अजय लिमिटेड अँड विजय लिमिटेड लॅबलिट साईडला शेअर कॅपिटल अजय लिमिटेड वन लॅक रुपीज विजय लिमिटेड वन लॅक फोर्टी थाउजंड रिझर्व वन लॅक सेवेंटी थाउजंड अजय लिमिटेड आणि विजय लिमिटेड वन लॅक क्रेडिटर्स अजय लिमिटेड फोर्टी थाउजंड अँड विजय लिमिटेड नाईंटी थाउजंड बँक लोन अजय लिमिटेड नील अँड विजय कंपनी लिमिटेड नाईंटी थाउजंड

दोघांचं जर आपण बघितलं बॅलन्स तर अजय लिमिटेडचं आहे टोटल बॅलन्सशीटचं बेरीज थ्री लॅक टेन थाउजंड अँड विजयचं आहे टू लॅ फोर लॅक uh, ट्वेंटी थाउजंड अशा पद्धतीने आपल्याला अजय लिमिटेड आणि विजय लिमिटेड यांचं uh, ज्या दिवशी अमलगमिशन झालं त्या दिवशीचं आपल्याला बॅलन्सशीट दिलेलं आहे त्यानंतर समोर म्हणतो <laughs> द uh, कन्स कन्सिडरेशन वॉज टू बी बेस्ड ऑन द नेट असेट्स ऑफ द कंपनी त्या कंपनीचं जे परचेस कन्सिड्रेशन आहे त्याचं बेस कुठला घेतला आहे यामध्ये नेट असेट्स म्हणजे त्या दोन्ही कंपन्याचं जेवढं काय नेट असेट नेट असेट असेल तेवढंच त्यांचं काय असेल परचेस कन्सिड्रेशन बट सब्जेक्ट टू अँड ॲडिशन टू क कंपनसेट रुपीज नाईंटी थाउजंड टू अजय लिमिटेड परंतु बघतो आपण की अजय लिमिटेड काय म्हटलं त्यांनी की ॲडिशन कम्पेन्झेशन्स त्यांनी नाईंटी रुपीज ॲड केलेला आहे त्यामुळे बघतो आपण की जेव्हा अजय लिमिटेड कडून जेव्हा क्रेता कंपनी म्हणजे अजय विजय लिमिटेड जेव्हा खरेदी करेल त्यावेळेस आपल्याला सुपर प्रॉफिट म्हणून बघतो आपण की असट टेकनवरमध्ये आपल्याला सुपर प्रॉफिट नाईंटी रुपीज नाईंटी थाउजंड रुपीज ते दाखवावं लागेल आणि ते कशाबद्दल म्हटलो म्हटलं आहे की फार इट्स सुपर प्रॉफिट त्यामुळे आपल्याला सुपर प्रॉफिट्स म्हणून आपल्याला अजय लिमिटेडचं या असेट्समध्ये आपल्याला एडिशन नाईन्टी थाउजंड रुपीज ते आपल्याला सुपर प्रॉफिट म्हणून दाखवावं लागेल आपण यालाच गुडविल असे म्हणू शकतो द शेअर्स इन अजय लिमिटेड अजय विजय लिमिटेड वेअर टू बी इश्यूड टू अजय लिमिटेड अँड विजय लिमिटेड ॲट अ प्रीमियम अँड इन प्रपोशन टू द एग्रीड नेट असेट्स काय म्हणतो की अजय विजय लिमिटेड अजय लिमिटेडला आणि विजय लिमिटेडला त्यांचं जे पर्चेस कन्सेशन तो देत असताना पी सी देत असताना बघतो आपण की त्यांचा जो नेट नेट असेट्स आहे त्याचा प्रमाणामध्ये तो प्रपोशनमध्ये तो काय करून राहिला शेअर्स देऊन आलेला आहे आणि शेअर्स कसे ते त्यात प्रीमियम आहे अजय विजय लिमिटेड प्रोसिडेड टू इश्यू टुवे थाउजंड शेअर्स अप रुपीज टेन ॲट अ प्राईस अप रुपीज फिफ्टीन पर शेअर्स आणि बघतो आपण की जे अजय विजय कंपनी लिमिटेडचे जे शेअर्स आहेत ते पर शेअर्स किती ते येते टेन रुपीजप्रमाणे परंतु तो ॲट अ प्राईस रुपीज फिफ्टीनप्रमाणे तो पे करतो आणि ते बघतो आपण की अजय विजय लिमिटेड प्रोसीड टू इशू टुवेल थाउजंड शेअर्स अप रुपीज टेन बघतो आपण की अजय लिमिटेडला आणि विजय लिमिटेडला त्यांचं नेट असेट जेवढं असेल तेवढं नेट असेट्स काय असेल त्याचं परचेस कन्सेशन त्यामुळे जेवढा काय असेल तेवढा तो शेअरच्या स्वरूपात त्यांना पे करेल आणि परत म्हटलं की अजय विजय लिमिटेड जी क्रेता कंपन्या ही काय करतो की अदर म्हणजे दुसऱ्याला तो काय करतो परत तो ट्वेल्व थाउजंड शेअर्स तो इश्यू करताय असे किती अजय लिमिटेडचं अजय अजय लिमिटेडला तो इश्यू करताय विजय लिमिटेडला इश्यू करताय त्यांचं नेट असेटच्या प्रमाणात आणि अदर दुसऱ्याला आपण म्हणू की तो बारा हजार शेअर्स काय करतो तो इश्यू आहे आणि ते सर्व शेअर्स कितीप्रमाणे पर शेअर्स त्याचे टेन रुपीजप्रमाणे आहे पण तो ॲट अ प्राईस फिफ्टीन रुपीजपर्यंत पे आहे त्याचा अर्थ बघतो आपण की ते फाईव्ह रुपीज जो दिसतो आपल्याला जास्तचं म्हणजे दहा रुपये आणि पंधरा रुपये म्हणजे पाच रुपये जे ॲड जास्त जे देऊन राहिले तो कसा आहे त्याचा प्रीमियम असल्यामुळे यावरून यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ शेअर्स इश्यूड टू अजय लिमिटेड अँड विजय लिमिटेड त्यामुळे आपल्याला प्रथम काढायचं आहे की अजय लिमिटेडला आणि विजय लिमिटेड तो किती शेअर्स इश्यू करतो त्यानंतर दुसरं जे विचारलं आहे पास जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अजय लिमिटेड आणि तिसरं विचारलं आपल्याला ओपनिंग एंट्रीज इन द बुक्स ऑफ अजय विजय लिमिटेड अँड बॅलन्स शीट आफ्टर अमल तर आपल्याला या यावरून आपल्याला अजय लिमिटेडला आणि विजय लिमिटेडला अजय विजय ही लिमिटेड क्रेता कंपनी किती शेअर्स तो इश्यू करतो हो त्याचा नंबर ऑफ काढावायचा आहे त्यानंतर पाच जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अजय लिमिटेड अजय कोण आहे तर विक्रेता कंपनी आहे त्यामुळे अजय या विक्रेता कंपनीचे पुस्तक आपल्याला जनरल एंट्रीज द्यायच्या आहेत आणि त्यानंतर तिसरं विचारलं आहे ओपनिंग एंट्रीज इन द बुक्स ऑफ अजय विजय लिमिटेड अजय विजय लिमिटेडच्या बुक्समध्ये आपल्याला ओ त्याचे ओपनिंग एंट्रीज आपल्याला द्यावायच्या आहेत अजय विजय लिमिटेड ही आ, क्रेता कंपनी आहे त्यामुळे आपण क्रेता कंपनीच्या पुस्तकात एन्ट्रस देऊ आणि त्यानंतर म्हटलं आहे की बॅलन्स शीट आफ्टर अमल कमिशन समीश्रणानंतरच आपल्याला क्रेता कंपनीचं बॅलन्सशीट तयार करायचं आहे तर यावरून आपण प्रॉब्लेमचं सोल्युशन सॉल्व करूया त्यामुळे आपण प्रथम दोन्ही विक्रेता कंपन्यांचं त्याचं नेट असिट किती आहे ते शोधून काढूया त्याकरिता आपण कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन त्याकरिता आपण तीन कॉलम तयार केले एक पर्टिक्युलर दुसरं अजय लिमिटेड आणि तिसरं जे आहे कॉलममध्ये विजय लिमिटेड आपल्याला या दोन्ही कंपन्यांचं अजय लिमिटेड आणि विजय कंपनी लिमिटेडचं आपल्याला नेट असेट त्यांचं किती आहे ते आपल्याला शोधून काढावं लागेल कारण की म्हटलं आहे प्रॉब्लेम प्रॉब्लेममध्ये की त्यांचं जेवढं काय नेट असेट असेल तेवढंच तो काय करताय त्याचं पीसी म्हणून त्याला तो पे करताय आणि सर्व ते शेअरच्या स्वरूपात त्यामुळे बघूया आपण प्रथम कॅल्क्युलेट करूया पर्चेस कन्सिडरेशन परचेस कन्सिट्रेशन काढत असताना आपण बघतो की असेट टेकन ओवर जेवढी काय त्यांनी संपत्ती खरेदी केली त्यामधून स्वीकारलेली देहता लेस लॅबलिटीज टेकन ओवर आपण मायनस करतो आपल्याला मिळतो नेट असेट्स त्यामुळे प्रथम घेऊया आपण मग नेट आ, असेट टेकन ओवर या दोन्ही कंप कंपन्यांचं अजय लिमिटेड आणि विजय कंपनी लिमिटेडचं अजय विजय अजय विजय जी कंपनी आहे क्रेता कंपनी कुठली कुठली असेट त्यांनी खरेदी केलेलं आहे तर प्रथम बघतो आपण फिक्स असेट्स त्यांनी अजयकडून खरेदी केलेलं आहे वन लॅक ट्वेंटी थाउजंडचं आणि विजयकडून वन लॅक एटी थाउजंडचं त्यानंतर स्टॉक आहे अजय लिमिटेडकडून सिक्स्टी थाउजंडचं आणि विजयीकडून वन लॅक टेन थाउजंडचं त्यानंतर डेप्टर्स बघतो आपण अजयचं आहे अजयकडून एटी थाउजंड आणि विजयकडून वन लॅक थर्टी थाऊजंडचं कॅश अजयकडून फिफ्टी थाउजंड आणि विजयकडून डॅश कारण की आपण बघतो आपण की विजयचा आपल्याला कॅश बॅलन्सशीटमध्ये दिलेलं नव्हतं परंतु आपल्याला एक ॲडिशनल दिलं होतं आपल्याला की कंपजेशन्स फॉर सुपर प्रॉफिट म्हणून आपण त्याला गुडविल म्हणूया ते कुणाची ते ॲड केलं होतं अजय कंपनी लिमिटेडच्या त्यामुळे अळजे लिमिटेडचे जे असेट्स आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की करारानुसार की ॲज रुपीज नाईन्टी थाउजंड रुपीज ॲज ए सुपर प्रॉफिट म्हणून ते आपल्याला ॲड करायचं होतं त्यामुळे आपण ते कॉम्पोजिशन्स फॉर सुपर प्रॉफिट म्हणून नाइंटी थाउजंड रुपीज आपण त्यामध्ये ॲड केलं त्याला आपण म्हणून गुडविल आणि त्यानंतर याची जर टोटल जर केली तर आपल्याला मिळेल क्रेता कंपनी म्हणजेच अजय विजय कंपनी अजयकडून टोटल असेट्स किती खरेदी केलं आणि विजयकडून टोटल असेट्स किती खरेदी केलं तर बघतो आपण की टोटल असेट टेकन ओव्हर फार अजय लिमिटेड फोर लॅक रुपीज अँड विजय कंपनी लिमिटेड फार फोर लॅक ट्वेंटी थाउजंड त्यानंतर आपण या अमाऊंटमधून आपण टोटल असेट्समधून लेस लायबिलिटीज टेकन ओवर टोटल लायबिलिटी टेकन ओव्हर प्रकार करू मायनस करू त्यामुळे आपण लेस करूया लायबिलिटीज टेकन ओवर मग बघूया की क्रेता कंपनी परत विक्रेता कंपनीची कुठली कुठली देता त्यांनी स्वीकारलेली आहे किंवा खरेदी केलेली आहे तर क्रेडिटर्स अजय लिमिटेडचं आहे फोर्टी थाउजंड आणि विजयचा आहे नाइंटी थाउजंड त्यानंतर बँक लोन अजयचं आहे नील आणि विजयचा आहे नाइंटी थाउजंड अशा पद्धतीने बघतो आपण की या अजय लिमिटेड आणि विजय लिमिटेडचं जे लायबलिटीज आहे बाय म्हणजे एक्सटर्नल लायबलिटीज ते काय केले क्रेता कंपनीने स्वीकारलेली आहेत खरेदी केलेली आहे याची जी आपण टोटल केली तर आपल्याला मिळेल टोटल लायब्ररीज टेकऑन ओवर आहे फोर्टी थाउजंड आणि विजयचा आहे वन लॅक एटी थाउजंड आता हे काय करू आपण की टोटल लायब्ररीज जी आहे ती अमाऊंट टोटल असेट्स म्हणून आपण मायनस करूया म्हणजे म्हणजेच अजयचं जसं आपण फॉर एक्झाम्पल घेतलं तर फोर लॅक मायनस फोर्टी थाउजंड आणि विजयचं फोर लॅक ट्वेंटी थाउजंड मायनस वन लॅक एटी थाउजंड तर आपल्याला मिळेल नेट असेट्स आणि हे नेट असेट्स काय आहे त्याचं पी सी असेल त्यामुळे बघतो आपण की पहिलं अजय लिमिटेडचं अजय लिमिटेडचं टोटल असिड आहे टेकन ओवर फोर लॅक रुपीजचं आणि त्याचं टोटल लॅबिलिटी टेकन आहे फोर्टी थाउजंडचं त्यामुळे आपण फोर लॅक मायनस फोर्टी थाउजंड असं आपल्याला मिळतो त्याचं नेट असेट थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड त्यानंतर दुसरी जी कंपनी आहे विजय लिमिटेड त्याचं टोटल असिट्स आहे टेकन ओवर फोर लॅक ट्वेंटी थाउजंड आणि त्याची टोटल लायबिलिटीज आहे टेकन ओवर वन लॅक एटी थाउजंड त्यामुळे आपण फोर लॅक ट्वेंटी थाउजंडमधून आपण वन लॅक एटी थाउजंड मायनस केलं तर मिळतो आपल्याला त्याचं नेट असेट टू लॅक फोर्टी थाउजंड त्यामुळे बघतो आपण की अजय लिमिटेडचं नेट असेट्स आहे थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड आणि विजय कंपनी लिमिटेडचं आहे टू लॅक फोर्टी फोर थाउजंड आणि या दोन्ही कंपन्याचं जेवढं काय नेट असेट असेल तेवढंच काय त्याचं पी सी परचेस कन्सिडरेशन त्यानंतर त्यांनी काय केलं आहे पे केलेलं आहे काय म्हटलं होतं की जेवढ्या काय त्याचं नेट असेट असेल तेवढंच त्यांनी काय केलं आहे शेअरचे रुपये त्यांनी पे केलेलं आहे तर बघतो आपण की त्यांचं दोन्ही कंपन्यांचं अजय लिमिटेडचं नेट असेट होतं थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड आणि विजय कंपनी लिमिटेडचं आहे टू लॅक फोर्टी थाउजंड मोड ऑफ पेमेंट त्यांनी क्रेता कंपनी काय केलं आहे पे केलेला आहे काय पण केलं आहे की बघतो आपण की थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड रुपीचं अजयला काय केलं आहे त्यांनी शेअर्स दिलेलं आहे आणि पर शेअर्स कितीप्रमाणे इज फिफ्टीन रुपीजप्रमाणे त्यामुळे आपण थ्री लॅक्स सिक्स्टी थाउजंडला जर फाय फाय रुपी, रुपी फिफ्टीन रुपीजनं जर भाग दिला तर आपल्याला नंबर ऑफ आप शेअर्स मिळेल त्याचे ट्वेंटी फोर थाउजंड शेअर्स त्यामुळे बघतो आपण की तो अजयला तो किती शेअर्स देतो नंबर ऑफ शेअर्स ट्वेंटी फोर थाउजंड शेअर्स तो अजयला पे करत आहे त्यामुळे आपण केला की ट्वेंटी फोर थाउजंड शेअर्स इन अजय लिमिटेड अजय विजय लिमिटेड ॲट अ प्राईस ऑफ रुपीज फिफ्टीन इच त्यामुळे अजय विजय लिमिटेड काय करायला आपले शेअर्स तो अजयला देईल तो किती टू ट्वेंटी फोर थाउजंड शेअर्स आणि पर शेअर्स कितीप्रमाणे फिफ्टीनप्रमाणे त्याची अमाऊंट होईल थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड तर इथे नंबर ऑफ शेअर्स कसं काढायचं की तो पी सी म्हणून तो थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड देऊन राहिलेला आहे रुपी रुपीज देऊन राहिलेला आहे आणि सर्व हे रुपीज कुठल्या स्वरूपात देऊन राहिलं तो शेअरच्या स्वरूपात त्यामुळे पर शेअर्स कितीप्रमाणे फिफ्टीन रुपीजप्रमाणे त्यामुळे आपण थ्री लॅक सिक्स्टी थाउजंडला फिफ्टीन रुपीजनं काय केला आपण भाग दिला तर आपल्याला नंबर ऑफ शेअर्स मिळतील आणि ते आपल्याला मिळाले टू लॅक सॉरी ट्वेंटी फोर थाउजंड शेअर्स त्याच पद्धतीने विजेलासुद्धा त्यांनी काय केलं आहे टू लॅक फोर्टी थाउजंड रुपीजचे शेअर्स त्यांनी पे केलेले आहे त्यामुळे आपण परत विजेचा काढूया टू लॅक फोर्टी थाउजंड अपऑन पर शेअर्स फिफ्टीन रुपीजप्रमाणे तर आपल्याला तो मिळतो सिक्स्टीन थाउजंड त्यामुळे तो सिक्स्टीन थाउजंड शेअर्स इन अजय विजय लिमिटेड ॲट अ प्राईस ऑफ रुपीज फिफ्टीन ईच प्रमाणे तो तसं टू लॅक फोर्टी थाउजंड रुपीजचा तो पे करेल तर आपल्याला पहिला जो विचार होता यू आर रिक्वायर्ड नंबर वन कॅल्क्युलेट नंबर ऑफ शेअर्स इश्यूड टू अजय लिमिटेड अँड विजय लिमिटेड त्यामुळे बघतो आपण की अजय लिमिटेडला तो ट्वेंटी फोर थाउजंड शेअर्स तो इश्यू करेल आणि विजय कंपनी लिमिटेडला तो सिक्स्टीन थाउजंड शेअर्स तो इश्यू करेल आणि पर शेअर्स किती प्रमाणते फिफ्टीन रुपीजप्रमाणे त्यामुळे बघतो आपण त्याचा नेट असेट जेवढा आहे तेवढंच तो त्याला पे करून आलेला आहे आणि त्यानंतर विचारला दुसरं त्यामुळे त्याचं परचेस जे कन्स्ट्रक्शन ते थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड आणि टू लॅक फोर्टी थाउजंड त्यानंतर दुसरं आपलं विचारलं होतं की जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अजय लिमिटेड अजय लिमिटेड कोण आहे विक्रेता कंपनी त्यामुळे आपण विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजगी नोंदी बघतो आपण की त्यांचं प्रथम त्यांचं जे काय खरेदी विक्रीचे व्यवहार झालेलं असेल तो व्यवहार कसं झालं ते आधी समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्याचे आपण एंट्रा करत असतो तर इथे बघतो की हाच सेवन नंबर प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला बघतो सिम्पल प्रॉब्लेम दिसतो आपल्याला की जे आपण ते सेवन एंट्रा नेहमी पद्धतीने असे नेहमीप्रमाणे आपण करतो त्याच पद्धतीने सुद्धा इथे विक्रेत्या कंपनीच्या पुस्तकात आपल्या सेवन एंट्रायन्स द्यावाचे आहेत त्यामुळे प्रथम जनरल एंट्रीजचा आपण प्रोफार्मा तयार करून घेऊया ते आहे पर्टिक्युलर्स डेबिट रुपीज क्रेडिट रुपीज अशा पद्धतीने आपण जनरल एंट्रीजचा आपण प्रोफार्मा तयार करून घेतलं त्यानंतर त्याला नाव देऊया पर्टिक्युलर्स डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज त्यानंतर बघतो आपण की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये पहिली जी एंट्री कुठली असते की कुठली करत असतो तो की आपली सर्व संपत्ती तो रोखीकरण खात्याला स्थानांतरित करत असतो त्यामुळे ऑल असेट ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट त्याबद्दल जे आपण एंट्री करूया फर्स्ट मग काय होईल त्याची एंट्री रिलायझेशन अकाउंट डेबिट थ्री लॅक टेन थाउजंड टोटल असेटची बिरज आहे टू फिक्स असेट्स अकाउंट वन लॅक ट्वेंटी थाउजंडचं असेट्स आहे अजयचं त्यानंतर बघतो आपण टू स्टॉक अकाउंट सिक्स्टी थाउजंडचं आहे टू डेप्टर्स अकाउंट डेप्टर्स आहेत त्याचे एटी थाउजंड टू कॅश अकाउंट फिफ्टी थाउजंड काय तर बीइंग असेट ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंटला त्यामुळे अजय लिमिटेड काय कराल आपलं की ऑल असेट्स म्हणजे फिक्स असेट्स स्टॉक डेप्टर्स आणि कॅश सर्व असेट्स का करेल तो आपल्या रिलायजेशन अकाउंटला तो ट्रान्सफर करेल त्यामुळे आपण या सर्व असेटची बेरीज येतो थ्री लॅक टेन थाउजंड त्यामुळे आपण केली की रिलायझेशन अकाउंट डेबिट थ्री लॅक टेन थाउजंड टू फिक्स असेट्स अकाउंट वन लॅक ट्वेंटी थाउजंड टू स्टॉक अकाउंट सिक्स्टी थाउजंड टू डेप्टर्स अकाउंट एटी थाउजंड टू कॅश अकाउंट फिफ्टी थाउजंड बिईंग असेट ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट अशा पद्धतीने तो सर्व असेट्स ट्रान्सफर टू कुठे करेल तो रिलायझेशन अकाउंटला करेल त्यानंतर विक्रेता कंपनी दुसरी जी एंट्री करत असतो की आपली सर्व बाह्य देता रोखीकरण खात्याला तो स्थानांतरित करीत असतो त्यामुळे ऑल एक्स्टर्नल लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट त्याबद्दलची एंट्री मग बघूया आपण की अजय कंपनी लिमिटेडचे कुठले बाह्य देत आहेत ते तर पहिलं जे आहे क्रेडिटर्स अकाउंट डेबिट फोर्टी थाउजंड एकच आहे त्यामुळे आपण एकच घेतलं क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू फोर्टी थाउजंड टू रिलायझेशन अकाउंटला त्यामुळे रिलायझेशन अकाउंट किती येईल फोर्टी थाउजंड आणि ही एंट्री असेल बिईंग लायब्रिटी ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट अशा पद्धतीने आपण दुसरी एंट्री केली Uh, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की विक्रेत्याच्या बुक्समध्ये एंट्रा करत असताना एंट्राज नेहमी सिक्वेन्सनुसार द्यायचे असतात त्यामुळे ते सिक्वेन्स कुठल्या ते माहीत असायला पाहिजे सर्वांना त्यानंतर तिसरी जी एंट्री करत असतो आपण पी सी एन एबाबत कारण की अजय लिमिटेड काय करतो आपलं बिझनेस की आपली असेट्स किंवा लायबिलिटीज तो काय करतो क्रेता कंपनीला म्हणजे इथे क्रेता कोण आहे अजय विजय कंपनी आहे अजय विजय कंपनी तो विकतो त्यामुळे त्याकडून आपल्याला त्या त्याचा मोबदला किती मिळतो किती एन ए आहे त्याबद्दलची तो काय करेल एंट्री करेल त्यामुळे आपण तिसरी एंट्री करूया अजय विजय लिमिटेड अकाऊंट डेबिट त्याचं पी सी किती होतं अजयचं थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड रुपीजचं त्यामुळे अजय लिमिटेड अकाउंट डेबिट थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड रुपीज टू रिलायन्सेशन अकाउंट थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड रुपीज ही नोंद कसली होती आपली तर बिईंग परचेस कन्सिरेशन ड्यू फ्रॉम अजय विजय लिमिटेड अजय विजय अजय विजय लिमिटेडकडून परचेस कन्स कन्सिड्रेशन येणे असल्याबाबतची त्यानंतर बघतो आपण की विक्रेता कंपनी चौथीची एंट्री करत असतो की त्यांनी पी सी येण्याबाबतची एंट्री केली त्यानंतर ते पी सी मिळाल्याबद्दलची कारण की त्याला ते मिळालेलं आहे त्यामुळे तो मिळाल्याची एंट्री करेल इक्विटी शेअर्स इन अजय विजय लिमिटेड अकाउंट डेबिट पिशी जी अमाऊंट असेल इथे पिशी त्याची किती आहे थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड टू अजय विजय लिमिटेड अकाउंट थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड तर मित्रांनो इथे बघतो आपण की टू रिला राधाकृष्ण लिमिटेड अकाउंट आपण केलेला आहे इथे राधाकृष्ण लिमिटेड न घेता इथे क्रेता कंपनी घ्यायची क्रेता कंपनी कोण आहे ते अजय विजय लिमिटेड त्यामुळे बघतो आपण की टू अजय विजय लिमिटेड अकाउंट थ्री लॅक्स सिक्स्टी थाउजंड ही कसली आहे बिईंग परचेस कन्सेशन रिस्यूड फ्रॉम अजय विजय लिमिटेड अजय विजयकडून पर्चेस कन्सेशन मिळाल्याबद्दलची एंट्री त्याचे पी टोटल असे नेट असे होतं थ्री लॅक्स सिक्स्टी थाउजंड नेट असेट ॲज त्याचं काय होतं पी सी होतं त्यामुळे तेवढंच जेवढं नेट असेट आहे तेवढंच त्याला पी सी स्वरूपात मिळेल त्यामुळे तो थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड रुपीज पी सी मिळालेबद्द मिळाली म्हणून त्याची तो एंट्री करेल त्यानंतर पाचवी जी एंट्री करतोस तो विक्रेता की त्यानंतर तो आपली रिलायजेशन अकाउंट तो बंद करेल आणि रिलायजेशन अकाउंट बंद केल्यानंतर त्यावरती त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं ते बघेल आणि त्यानुसार तो लॉस असेल तर लॉसबद्दलची एंट्री करेल तो आणि पॉ प्रॉफिट असेल तर प्रॉफ प्रॉफिटबद्दलची एंट्री करेल तर बघता आपण इथे की यामध्ये बघतो आपण की रिलाय विक्रेता कंपनीला प्रॉफिट झालेला आहे त्यामुळे तो प्रॉफिटची एंट्री करेल तो रिलायन्झेशन अकाउंट डेबिट इथे प्रॉफिट आहे त्याला किती नाईन्टी थाउजंड रुपीजचं टू mm. शेअर होल्डर्स अकाऊंट नाइंटी थाउजंड रुपीज जर लॉस असतं तर आपण हीच एंट्री उलटी केली असती शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट केलं असतं आणि टू रिलायझेशन अकाउंट केली असते परंतु प्रॉफिट असल्यामुळे आपण काय केलं रिलायन्स अकाउंट डेबिट नाईन्टी थाउजंड रुपीज था, टू शेअरहोल्डर्स होल्डर्स अकाउंट नाईन्टी थाउजंड रुपीज परत एकदा तुम्हाला सांगतो की नाईन्टी थाउजंड रुपीज कसं काढलं ते ती, आ, ती आए, तर आपण याआधी जे चार एंट्री केली त्या चार एंट्रामध्ये बघायचं की डेबिट साईडला रिलायजेशनच्या नावाने किती किती अमाऊंट आहे त्यांची बेरीज करून घ्या त्यानंतर क्रेडिट साईडला रिलायजेशन अकाउंटच्या नावाने किती अमाऊंट आहे ते बघून घ्या आणि त्यांची बेरीज करून घ्या आणि यामधला जो डिफरन्स असेल तो डिफरन्स म्हणजेच ही नाइंटी थाउजंड रुपीज असेल ठीक आहे ते इथे बघतो आपण की क्रेडिट साईडची रिलायजेशन अकाउंटची बेरीज जी आहे ती जास्त आहे आणि डेबिट शार्जची बेरीज ही कमी आहे त्यामुळे आपण त्याचं संतुलन केलं बंद केलं आपण तर नाईंटी थाउजंड रुपीज तुम्हाला प्रॉफिट मिळेल त्यामुळे आपण प्रॉफिटची एंट्री केली बिईंग प्रॉफिट ऑन रिलायजेशन अकाउंट ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंटला आणि बघतो आपण की यावरती जेवढा काय त्याला प्रॉफिट झाला असेल विक्रेता विक्रेता कंपनीला तेवढा तो काय करेल प्रॉफिट आपल्या शेअर होल्डर्सचा तो ट्रान्सफर करेल ही झाली पाचवी एंट्री त्यानंतर विक्रेता कंपनी सावी जी एंट्री करतो की त्याच्याजवळचं शेअर कॅपिटल आणि ॲक्युमेंटेड प्रॉफिट ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंटला कारण की बघतो की विक्रेता कंपनीचे जेवढे काय शेअर्स असतील किंवा जेवढ्या काय त्याचा अक्युमेटेड प्रॉफिट असेल सर्व तो साठवलेला नफा असेल त्यावरती त्या कंपनीचे जे भागधारक असतात त्यांचा अधिकार असतो त्यामुळे तो सर्व त्यांना तो ट्रान्सफर करेल त्याबद्दलची बघतो आपण की मग अजय लिमिटेडचं कुठले कुठलं कुठलं किती शेअर शेअर कॅपिटल आहे आणि त्याचं ॲक्युमेटेड प्रॉफिट की कोणते आहे तर पहिलं बघतो आपण की शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट त्यानंतर दुसरा रिझर्व अकाउंट डेबिट शेअर कॅपिटल अकाउंट आहे त्याचं शेअर कॅपिटल आहे त्याचं थ्री लॅक सिक्स्टी थाउजंडचं इथे बघतो आपण की शेअर कॅपिटल किती दिलं आपल्याला वन लॅक रुपीज वन लॅक रुपीज आणि रिझर्व अकाउंट दिला आहे त्याचं वन लॅक सेवंटी थाउजंड रुपीज इथे बघतो आपण की थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड दिला आहे ते चुकीची अमाऊंट आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी बघायचं की अजय लिमिटेडचं शेअर कॅपिटल त्याच्या बॅलन्सशीटमध्ये किती दिलं आहे ते दिलं आपल्याला वन लाख रुपीज आणि त्याचा रिझर्व्ह दिला आहे वन लॅक सेवन्टी थाउजंड रुपीज त्यामुळे आपण केलं की त्याचं एक्यु शेअर कॅपिटल अँड एक्क्युमिटेड प्रॉफिट ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंटला त्यामुळे बघतो आपण इथे की शेअर कॅपिटल अकाउंट त्याचं किती आहे वन लॅक वन लॅक रुपीज आणि रिज कॅपिटल रिजर्व आहे वन लॅक सेवेंटी थाउजंड रुपीज असं टोटल तो वन लॅक प्लस टू से वन लॅक सेवेंटी थाउजंड असं टू शेअरहोल्डर्स होल्डर्स तो ट्रान्सफर करेल टू लॅक्स सेवेंटी थाउजंड रुपीज आणि ही कसली असेल बीइंग शेअर्स कॅप शेअर्स शेअर कॅपिटल अँड रिझर्व ट्रान्सफर टू शेअरहोल्डर्स होल्डर्स अकाउंटला त्यामुळे विक्रेता कंपनी आपल्या शेअर होल्डर्सला होता का करतो शेअर कॅपिटल आणि त्याचं जे रिझर्व असेल तेवढं तो रिझर्व काय करेल आपल्या शेअर होल्डर्सचा ट्रान्सफर करेल परत एकदा सर्वांना सूचना करतो की शेअर कॅपिटल जे आहे शेअर कॅपिटलचे अमाऊंट वन लाख रुपीज आहे इथे चुकीने वन लॅक सिक्स्टी रुपीज झालेलं आहे त्यामुळे शेअर कॅपिटल वन लाख रुपीज लक्षात घ्यायचं रिझर्व आहे त्याचं वन लॅक सेव्हन्टी थाउजंड त्यामुळे दोघांची बेरीज टू लॅख सेव्हन्टी थाउजंड तेवढं अमाऊंट टू लॅक्क सेव्हन्टी थाउजंड काय करतो आपल्या शेअर होल्डरचा तो ट्रान्सफर करेल त्यानंतर सातवी जी शेवटची इंटरेस्ट आहे की जेवढ्या काय त्याला पिशी सुरुवात मिळाला मिळाल्या ते का तेवढं काय कराल आपल्या शेअर तो ट्रान्सफर करेल त्यामुळे शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट पिशी किती त्याचं मिळालेलं ते थ्री लॅक सिक्स्टी थाउजंडचं शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड टू शेअर्स इन अजय विजय कंपनी लिमिटेड थ्री लॅक्स सिक्स्टी थाउजंड अशा पद्धतीने तो काय करेल की जेवढ्या काय पी त्याला मिळालेला आहे तेवढी पिशीचे अमाऊंट आपल्या शेअर होल्डर्सचा तो, तो ट्रान्सफर करेल त्यामुळे आपण एंट्री केली ही बिईंग शेअर्स रिसिवड फ्रॉम अजय विजयी लिमिटेड डिस्ट्रीब्यूट टू इक्विटी शेअर होल्डर्सला आपल्या इक्विटी शेअर होल्डर्सला तो, तो काय का करेल जेवढ्या काय त्याला अजय विजय क्रेत्या कंपनीकडून मिळालेला आहे तेवढा तो शेअर्स काय करेल तो त्या कंप त्या आपल्या शेअर होल्डर्सला तो काय करतो डिस्ट्रीब्यूट करेल अशा पद्धतीने बघतो आपण की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण एंट्री केलं इथे विक्रेता कंपनी होतं विजय अजय लिमिटेड त्यामुळे आपण अजय लिमिटेडच्या अजय लिमिटेडच्या बुक्समध्ये आपण एंट्रॅज बघितला तर अशा पद्धतीने आपण स सेवन एंट्रॅज आपण दिला त्यानंतर विचारलं होतं आपल्याला की जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अजय विजय लिमिटेड त्यानंतर जी क्रेता कंपनी आहे क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपल्याला परत जनरल एंट्रीज द्यावायचे होते त्यामुळे आपण जनरल एंट्रीज विचारल्यामुळे आपण परत जनरल एंट्रीचं आपण काय केलं प्रोफ्रामा तयार केला पर्टिक्युलर्स डेबिट अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट रुपीज आपल्याला कोणाच्या बुक्समध्ये द्यायचं अजय विजय लिमिटेडचं मग ते अजय विजय लिमिटेड कोण आहे तर क्रेता आहे त्यामुळे आपण क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये एंट्रॅ करू तर बघतो आपण की अजय विजय ही क्रेता कंपनी आहे आणि त्यांनी काय केलं आहे की दोन कंपन्याकडून त्यांनी काय केलं आहे आपला असेट्स आणि लायब्रेज त्यांनी खरेदी केलेला आहे है है। एक आहे अजय लिमिटेड आणि दुसरं आहे विजय लिमिटेड त्यामुळे अजयच्या नावाने तो दोन एंट्री करेल आणि विजयच्या नावाने दोन एंट्री करेल दोन एंट्री कुठले असतात एक आहे व्यवसाय खरेदी केल्याबद्दल म्हणजे त्याची संपत्ती आणि देहता खरेदी केल्याबद्दल आणि त्यांना पिशी दिल्याबद्दल असे एका विक्रेत्याच्या नावाने दोन एंट्री होतील असे दोन विक्रेता असल्यामुळे किंवा दोघा खरेदी केल्यामुळे असे दोन दोन चार एंट्रीज आपण इथे बघूया पहिली एंट्री करेल तो अजयकडून असेट्स आणि लायब्रिटीज खरेदी केल्याबद्दलची मग ती कोणी बघतो आपण की कुठली असेट्स त्याने खरेदी केलं ते फिक्स असेट्स अकाउंट डेबिट वन लॅक ट्वेंटी थाउजंड रुपीजचं अजयकडून त्यांनी खरेदी केलं त्यानंतर स्टॉक अजयकडून खरेदी केलं त्याची अमाऊंट आहे सिक्स्टी थाउजंड स्टॉक अकाउंट डेबिट सिक्स्टी थाउजंड डेप्टस अकाऊंट डेबिट डेप्टस आहे त्याचं एटी थाउजंड कॅश अकाउंट डेबिट कॅश होतं फिफ्टी थाउजंड आणि गुडविल अकाउंट डेबिट जो आपण बघतो की सुपर प्रॉफिट म्हणून होतं नाईंटी थाउजंड रुपीज ते आपण नाईंटी थाउजंड रुपीज घेऊ दे असं टोटल असेट त्यांनी काय केलं आहे परचेस केलेलं आहे त्यानंतर टू क्रेडिट्स अकाउंट त्या कंपनीचे अजय लिमिटेडचे काय क्रेडिट्स होते ते फोर्टी थाउजंड रुपीजचं टू लिक्विडेटर ऑफ अजय लिमिटेड अकाउंट आणि ही आपण दाखवतो पिशीच्या स्वरूपात आणि त्याची पीशी किती होतं थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड त्यामुळे आपण डेबिटची बेरीज केलं आणि क्रेडिटची बेरीज केल्या दो के 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 तर दोघांची बेरीज सारखी आला पाहिजे ही एंट्री केली होती बीइंग असेट्स अँड लायब्रिटीज ऑफ अजय लिमिटेड टेकन ओव्हर अजय लिमिटेडकडून त्यांनी असेट्स अँड लायब्रिटीज खरेदी केल्याबद्दलची त्यानंतर दुसरी एंट्री करेल की त्याला पिशी दिल्याबद्दलची त्यामुळे लिक्विडेटर ऑफ अजय कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट पी सी किती त्याचं थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड रुपीजचं त्यामुळे तो सिक थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड रुपीज तो पी सी म्हणून तो पे करताय त्यामुळे आपण केलं की लिक्विडेटर ऑफ अजय कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड टू कुठल्या स्वरूपात देऊन राहिला तो शेअरच्या स्वरूपात परंतु शेअर बघतो आपण की पर शेअर्स किती प्रमाणात होतं ते टेन रुपीज प्रमाणे होतं परंतु पे किती प्रमाण करता तो फिफ्टीन रुपीज प्रमाणे येथे काय दिसतं आपल्याला शेअर प्रीमियम त्यामुळे आपण शेअर कॅपिटल आणि शेअर प्रीमियम असं ते त्याचं वेगळ्याने उल्लेख करूया त्यामुळे टू शेअर कॅपिटल अकाउंट आणि किती न देता तो शेअर्स नंबर ऑफ शेअर्स ट्वेंटी फोर थाउजंड शेअर्स तो अजेला इश्यू करत आहे पर शेअर्स त्याची होती टेन रुपीजप्रमाणे त्यामुळे आपण त्याची जर टेन रुपीजप्रमाणे काढलं तर टू लॅक फोर्टी थाउजंड होतो आणि टू शेअर प्रीमियम अकाउंट कारण की ते बघतो आपण की तो टेन रुपीज पर शेअर होतं पण तो फिफ्टीन रुपीजप्रमाणे त्यांनी इश्यू केलेला आहे त्यामुळे ट्वेंटी फोर थाउजंड शेअर्स इन टू रुपीज फाईव्ह प्रमाणे शेअर शेअर प्रीमियम असेल त्यामुळे आपण शेअर प्रीमियमचे अमाऊंट आपण सेपरेटली दाखवतो ते अमाऊंट आहे वन लॅक ट्वेंटी थाउजंड असं बघतो आपण की सर टोटल तो थ्री लॅक सिक्स थाउजंड रुपी त्यांनी पे केलेला आहे बीइंग पेमेंट ऑफ परचेस कन्सेशन टू अजय लिमिटेड अजय लिमिटेडला तो पर्चेस कन्सेशन म्हणून त्यांनी पे केलेला आहे तर टोटल थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड परंतु त्यामध्ये फक्त शेअर कॅपिटल तो टू लॅक फोर्टी थाउजंडचा आणि शेअर प्रीमियम वन लॅक ट्वेंटी थाउजंडचं त्यानंतर परत त्यांनी विजयकडून त्यांनी परचेस केलेलं आहे असेट्स अँड लायब्रडीज मग त्याच्या ते, नावाने आपण दोन्ही ट्राय करूया मग विजयकडून त्यांनी काय खरेदी केलं असेट्स फिक्स असेट्स अकाउंट डेबिट वन लॅक एटी थाउजंड रुपीजचं था। त्यानंतर स्टॉक अकाउंट आहे डेबिट स्टॉक त्यांनी खरेदी केलं वन लॅक टेन थाउजंडचं डेप्टर्स अकाउंट डेबिट डेप्टर्स आहेत वन लॅक थर्टी थाउजंड रुपीजचं त्यानंतर टू क्रेडिटचं अकाउंट त्यांनी त्याची देहता स्वीकारली नाईंटी थाउजंड रुपीजचं टू बँक लोन अकाउंट बँक लोन त्याने स्वीकारलं नाईंटी थाउजंड रुपीजचं आणि टू लिक्विडेटर ऑफ विजय कंपनी लिमिटेड हे पी च्या स्वरूपात पी सी होतं त्याचं टू लॅक फोर्टी थाउजंड अशा पद्धतीने आपण संपत्ती खरेदी केल्याबद्दल आणि संपत्ती संपत्तीवर देता खरेदी केल्याबद्दलची आपण एंट्री करूया बीइंग असेट्स अँड लायबलिटीज ऑफ विजय लिमिटेड टेकन ओव्हर विजय कंपनी लि कंपनीकडून त्यांनी असेट्स अँड लायबिटीज खरेदी केल्याबद्दलची एंट्री त्यानंतर परत त्याला पीशी दिलेला आहे त्यामुळे आपण पी सीची uh, पी शी दिल्याबद्दलची एंट्री करूया लिक्विडेटर ऑफ विजय कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट किती आहे त्याची पीशी टू लॅक फोर्टी थाउजंड रुपीज इथे सुद्धा बघतो आपण की त्याला सिक्स्टीन uh, थाउजंड शेअर्स त्यांनी इश्यू केलेला आहे आणि पर इश्यू कितीप्रमाणे फिफ्टीन रुपीजप्रमाणे परंतु ॲक्च्युअली बघतो आपण त्या शेअरची किंमत होती टेन प्रमाणे होतं तर इथे काय दिसतो आपल्याला फाइव्ह रुपीज प्रीमियम त्यामुळे आपण टू शेअर कॅपिटल अकाउंट विजेला तो किती शेअर इश्यू केला सिक्स्टीन थाउजंड इन्टू टेन रुपीजप्रमाणे वन लॅक सिक्स्टी थाउजंड आणि त्यावरती प्रीमियम दिसतो आपल्याला त्यामुळे आपण टू शेअर प्रीमियम अकाउंट सिक्स्टीन थाउजंड इन्टू फाय रुपीजप्रमाणे एटी थाउजंड असं टोटल तो टू लॅक फोर्टी थाउजंड रुपीज तो पे करता आहे आणि ही एंट्री होती आपली बीइंग पेमेंट ऑफ द परचेस कन्सेशन टू विजय कंपनी लिमिटेड विजय कंपनी लिमिटेडला पर्चेस कन्सेशन पे केल्याबद्दलची त्यानंतर बघतो आपण की जी क्रेता कंपनी आहे ही काय केलं होतं की परत त्यांनी अदर म्हणजे या दोन विक्रेता कंपनी सोडून बाकी दुसऱ्या वेळेला त्यांनी काय केलं होतं परत बारा हजार शेअर्स त्यांनी इश्यू केलेलं होतं त्यामुळे आपण तेवढं त्याला ते मिळालं त्यामुळे बँक अकाऊंट डेबिट त्यांनी तो या दोन कंपनी व्यतिरिक्त बघतो विक्रेता कंपनी व्यतिरिक्त त्यांनी थर्ड पार्टी म्हणजे दुसरं म्हणजे कम दोन कं कम, विक्रेता कंपनी सोडून तिसरंच कोणतं ते कंपनीला किंवा व्यक्तीला काय केलं त्यांनी बारा हजार शेअर्स त्यांनी इश्यू केलेला आहे त्यामुळे त्यांनी त्यांना बारा हजार रुपये त्यांनी इश्यू केलं त्यामुळे त्याला किती बारा हजार शेअर्स इन्टू फिफ्टीन रुपीजपर्यंत इश्यू केलं होतं त्यामुळे बारा हजार गुणीला फिफ्टीन असं वन लॅक एटी थाउजंड रुपीज त्याला मिळून आलेल्या आहेत त्यामुळे तो त्याची एंट्री केला होतो <हं> बँक अकाऊंट डेबिट वन लॅक एटी थाउजंड टू शेअर कॅपिटल अकाउंट ट्वेल्व थाउजंड इन्टू टेन असं वन लॅक ट्वेंटी थाउजंड त्याचं आणि प्रीमियम त्याच्यावरती बघतो आपण की टू शेअर प्रीमियम अकाउंट ट्वेल्व थाउजंड इंटू फाईव्ह असं सिक्स्टी थाउजंड असं टोटल वन लॅक एटी थाउजंड रुपीज त्याला तो दुसऱ्याला इश्यू पे केल्यामुळे इश्यू केल्यामुळे तेवढं त्याला वन लॅक एटी वन लॅक एटी थाउजंड रुपीज त्याला तो रोख स्वरूपात त्याला मिळून आलेला आहे त्यामुळे आपण केलं बँक अकाउंट डेबिट वन लॅक एटी थाउजंड टू शेअर कॅपिटल अकाउंट ट्वेल्व थाउजंड इंटू टेन प्रमाणे वन लॅक ट्वेंटी थाउजंड टू शे त्यावर प्रीमियम टू शेअर प्रीमियम अकाउंट ट्वेल्व थाउजंड इंटू फाईव्ह असं सिक्स्टी थाउजंड रुपीज नाही हे होतं बिईंग इश्यू ऑफ ट्वेल्व थाउजंड शेअर्स ऑफ रुपीज टेन इच ॲट रुपीज फिफ्टीन पर शेअर्स पंधरा रुपयेपर्यंतनी इशू केल्यामुळे त्याला टोटल वन लॅक एटी रुप एटी थाउजंड रुपीज त्याला कॅश मिळते त्यामुळे आपण काय करूया की जेव्हा आहे वन लॅक एटी थाउजंड रुपीज जी आहे जेव्हा तो बॅलन्स शीट तयार करेल त्यावेळेस त्याला बघतो आपण की ते विक्रेता कंपनीकडून कॅश किती आहे तरी ते बघतो आपलं की एकाच विक्रेता कंपन्याचं कॅश होतं पन्नास हजार रुपये विजयजन होतं त्यामुळे आपण बघू की अजयचं कॅश किती आणि त्यामध्ये हे परत बारा हजार इश्यू केल्यामुळे त्या बारा हजार इश्यू केल्यामुळे त्यावरचं पंधरा पंधरा रुपये प्रमाणे वन लॅक एटी थाउजंड रुपये त्याला कॅश मिळतील ते वन लॅक एटी थाउजंड रुपये आपण ते प्लस करून दाखवूया बॅलन्स शीटमध्ये हे झाले क्रेता कंपनीच्या बुक्समध्ये एन्ट्रॅच त्यानंतर आपल्याला विचारलं बॅलन्स शीट मग त्याचं बॅलन्स शीट ऑफ अजय विजय लिमिटेड ऑन डेट लिहूया आपण त्याच्यामध्ये जी डेट दिली असेल त्या दिवशी क्लोज असेल ती डेट बॅलन्सशीट विचारलं त्यामुळे आपण बॅलन्सशीटचा प्रोफॉर्मा तयार करून घेऊया लॅब्लिटीज रुपीज अमाऊंट सॉरी असेट्स रुपीज असं आपण बॅलन्स शीट तयार केलं लायबिडीज रुपीज असेट्स रुपीज नाव देऊ लायब्रिडीज रुपीज असेट्स रुपीज त्यानंतर जी क्रेता कंपनी त्याचं ॲथोराइज कॅपिटल घेऊ आपण अधिकृत भांडवल ते बघायचं प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलं आहे का दिलं असेल ते लिहून घ्यायचं आणि ते क्लोज करायचं दिलं नसेल तर ते डॅश देऊन त्याला क्लोज करून घ्यायचं त्यानंतर इश्यूड एन पेडअप मग आता बघूया आपण की क्रेता जी कंपनी आहे त्यांनी टोटल शेअर्स किती त्यांनी इश्यू केलेला आहे तर बघतो आपण किती की फिफ्टी टू थाउजंड इक्विटी शेअर्स इच रुपीज टेनप्रमाणे त्यांनी इश्यू केलेला आहे आता बघतो आपण की फिफ्टी टू थाउजंड शेअर्स कुठले तर बघतो अजयला त्यांनी किती केलं आहे ट्वेंटी फोर थाउजंड प्लस विजयला किती सिक्स्टीन थाउजंड प्लस तो अदरला किती केला आहे बाकीला म्हणजे त्या दोन विक्रेता कंपनी सोडून थर्ड पार्टीला किंवा दुसऱ्या कोणत्या व्यक्तीतील त्यांनी बारा हजार त्यांनी इश्यू केलेलं होतं असे असे आपण बघतो आपण की ट्वेंटी फोर थाउजंड प्लस सिक्स्टीन थाउजंड आणि अदर जे होते बारा हजार बारा हजार ट्वेल्व थाउजंड असं आपण तिघांची बेरीज केलं असं टोटल त्यांनी फिफ्टी टू थाउजंड इक्विटी शेअर्स त्याने इश्यू केलेला आहे आणि ते कितीप्रमाणे रुपीज टेनप्रमाणे आपण त्याचं घेतलं तर ते फाईव्ह लॅक ट्वेंटी थाउजंड रुपीज आणि त्यावरती प्रीमियम होतं शेअर प्रीमियम रुपीज ते सुद्धा आपण काढू की फिफ्टी टू थाउजंड इंटू फाय रुपीजप्रमाणे टू लॅक्स ट्वेंटी सिक्स थाउजंड त्यानंतर क्रेडिटर्स बघतो आपण की दोघांचं होतं अजयचं आणि विजयचं दोघांचे बेरीज केलं आपण तर मिळेल आपल्याला वन लॅक थर्टी थाउजंड क्रेडिटर्स अजयकडून त्यांनी स्वीकारला आहे आणि विजयकडूनसुद्धा स्वीकारला आहे त्यामुळे दोघांची बेरीज वन लॅक थर्टी थाउजंड बँक लोन बघतो आपण एकाचंच होतं विजयचं तर किती आहे नाईंटी थाउजंड ते आपण नाइंटी थाउजंड घेतला त्यानंतर गुडविल जे सुपर प्रॉफिट त्यांनी ॲडिशनल ॲड केलं होतं ते गुडविल म्हणून त्यांनी काय केलं होतं ते ॲडिशनल त्यांनी परचेस केलं होतं त्यामुळे आपण ते नाईन्टी थाउजंड गुडविल घेऊ त्यानंतर फिक्स असेट्स अजयकडून आणि विजयकडून त्यांनी खरेदी केलेला आहे दोघांची बेरीज थ्री लॅक रुपये देतो स्टॉक सुद्धा बघतो अजयकडून त्यांनी खरेदी केला आणि विजयकडून खरेदी केला त्यामुळे दोघांची बेरीज जर केलं तर वन लॅक सेवेंटी थाउजंड डेप्टर्स डेप्टर्ससुद्धा बघतो आपण की अजयचं होतं आणि विजयचे होतं त्या दोन्ही अजयचं डेप्टर्स आणि विजयचे डेप्टस परत बेरीज करून घेऊ दोघांची बेरीज येईल टू लॅक टेन थाउजंड कॅश तर बघतो आपण इथे की कॅश जे होतं अजयचं होतं अजय अजय नाही विजयचं होतं सॉरी अजयचं होतं पन्नास हजार आणि विजयचं डॅश होतं त्यामुळे अजयकडून त्याला पन्नास हजार रुपये कॅश येत आहे आणि परत बघता आपण की त्यांनी आपल्याजवळचे जवळचे जे शे क्रिया केलं के आपल्या जवळचे बारा हजार शेअर्स तो परत तो विकलेला आहे तो दुसऱ्याला विकला त्यामुळे कसं दुसऱ्याला विकल्यामुळे पंधरा uh, रुपीजप्रमाणे तो बारा हजार शेअर्स तो विकला दिला इश्यू केला त्यामुळे ते त्याची जी अमाऊंट आहे वन लॅक एटी थाउजंड रुपीज असं त्याला रोख प्राप्त होत आहे त्यामुळे कॅशमध्ये आपण घेऊ अजयगड जे फिफ्टी थाउजंड रुपीज प्लस बारा हजार शेअर्स त्याने इश्यू केलं त्याचं रोख जे अमाऊंट आहे ते वन लॅक एटी थाउजंड रुपीज असं टोटल दाखवू आपण थ्री लॅक टू लॅक थर्टी थाउजंड रुपीज हे झाले लॅबलिट साईडची लॅब्लेट साईडचा आपण देहता लिहून घेतलं लॅब्लेट साइडला आणि असेट साईडला आपण असेट लिहून घेतलं त्यानंतर दोन्ही साईडचं जर बेरीज केलं तर बेरीज दो टेन लॅक रुपीज टेन लॅक रुपीज तर अशा पद्धतीने बघतो आप ब बघितलं आपण की या प्रॉब्लेममध्ये आपल्याला विक्रेता कंपनीने त्यांनी किती पर्चेस कन्सेशन पे केलं त्यावरून त्याला प किती पिशी त्यांनी दिलं त्यावरून त्याचं नंबर ऑफ शेअर्स म्हणजे किती शेअर्स त्यांनी इशू केलं ते नंबर ऑफ शेअर्स आपल्याला काढावायचे होते तर इथे बघतो आपण की अजयला त्यांनी ट्वेंटी फोर थाउजंड शेअर्स त्यांनी इश्यू केलेला आहे पर शेअर्स फिफ्टीन रुपीजप्रमाणे आणि विजयला त्यांनी सेवा सिक्स्टीन थाउजंड शेअर्स इश्यू केलेला आहे रुपीज फिफ्टीन रुपीजप्रमाणे त्यानंतर विचारलं होतं आपल्याला दुसरं की विक्रेता कंपनीच्या पुस्तकात रोज किर्द होती तर आपण विक्रेता कंपनीतो अजय कंपनी लिमिटेड अजय कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये आपण एंटरच केलं आणि ते सात एंटर केला आपण कुठली करतो तो तर प्रथम अजय कंपनी का करेल की आपली सर्व संपत्ती रोखीकरण खात्याला स्थनांतरित केल्याबद्दलची एंट्री केली त्यानंतर दुसरी एंट्री केली त्यांनी आपले सर्व देयता रोखीकरण खात्याला स्थानांतरित केल्याबद्दलची एंट्री केली त्यानंतर त्याला पी सी ए नव्हतं अजय विजय कंपनीकडून क्रेता कंपनीकडून त्यामुळे पी सी एनेबाबतची एंट्री केली तिसरी चौथी त्यांनी पी सी मिळाल्याबद्दलची एंट्री केली पाचवी जी आहे आपलं रोखीकरण खाते विक्रेता कंपनी काय केलं अजय कंपनी बंद केलं आणि त्यावर त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं ते बघितलं इथे बघतो की त्याला प्रॉफिट झालं त्याबद्दल तो पाचवी एंट्री केली सहावी एंट्री बघतो की विक्रेता कंपनी कंपनीचे जेवढे काय शेअर शेअर कॅपिटल असतील किंवा जेवढे काय एक्मिटेड का प्रॉफिट असेल यावरती त्याचं शेअर अधिकार असतो त्यामुळे ते शेअर कॅपिटल आणि एक्मिटेड प्रॉफिट आपल्या शेअर होल्डर्सला तो डिस्ट्रीब्यूट करेल आणि शेवटची जी होती की जेवढ्या काय त्याला पिशी स्वरूपात त्याला मिळालेला होता विक्रेता कंपनीला तेवढा तो आपल्या शेअर तो डिस्ट्रीब्यूट करेल त्यानंतर विचारलं होतं आपल्याला क्रेता कंपनीच्या पुस्तकात म्हणजेच अजय विजय कंपनीच्या पुस्तकात रोज किर्द नोंदी त्यामुळे अजय विजय कंपनीच्या पुस्तकात रोज किर्द नोंदी करत असताना बघतो आपण की क्रेता कंपनी ही कोणत्या कोणाकडून त्यांनी संपत्तीने देयता स्वीकारलेली आहे किंवा खरेदी केलेली आहे तर बघतो आपण इथे अजयकडून त्यांनी खरेदी केली आहे आणि विजयीकडून त्यामुळे अजयच्या नावाने त्यांनी दोन एंट्री केलं की त्यांचं असेट्स आणि लायब्रेड्स खरेदी केल्याबद्दलची आणि त्यांना पिशी दिल्याबद्दलची याच पद्धतीने बघतो विजयकडूनसुद्धा त्यांनी असेट्स आणि लायब्रेट्स खरेदी केलेल्या आहेत त्यामुळे अजयकडून सॉरी विजयकडून असेट्स आणि लायब्रेड्स खरेदी केल्याबद्दल आणि त्याला पिशी दिल्याबद्दलची अशी असे दोन एंट्री केलं असे चार एंट्री ऐकून झाले त्यानंतर बघतो की क्रेता कंपनी काय केला की आपले जे शेअर्स आहेत तो शेअर्स तो परत मार्केटमध्ये त्यांनी विकलेला आहे असे किती शेअर्स त्यांनी विकला बारा हजार शेअर्स त्यांनी विकलं त्यामुळे त्याला बारा हजार शेअर्स विकल्यामुळे त्याला वन लॅख एटी थाउजंड रुपीज त्याला कॅश मिळाला आहे त्यामुळे टोटल इश्यू जर बघतो आपण की बावन्न फिफ्टी टू थाउजंड इक्विटी शेअर्स त्यांनी काही केला इश्यू केलेला आहे आणि त्यानंतर बघतो आपण की क्रेता कंपनीच्या पुस्तकात अमलगमेशन झाल्यानंतरचं बॅलन्सशीट आपण ते या पद्धतीने बॅलन्सशीट तयार करून घेतलं आणि ते बॅलन्सशीट आहे टेन लॅख रुपीज टेन लॅख रुपीज तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम नंबर सेवन प्रॉब्लेम काय ते आपण बघितलं आणि त्यानंतर प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला काय विचारलं होतं ते आपण त्याचं सॉल्व करून बघितलं तर हे तुम्हाला समजलं असेल असं मी समजतो